लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा सुद्धा आज थंडावणार आहेत. आजचा दिवस राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. या टप्प्यात एकूण 7 राज्यात 59 जागांकरता रविवारी मतदान होणार आहे. हा टप्पा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये विरोधकांच्या महाआघाडीचा भाजपला सामना करावा लागणार आहे. भाजपची अग्निपरीक्षा आहे. खरं तर या सहाव्या टप्प्यामध्ये खडतर असा प्रवास असणार आहे. तर पश्चिम बंगालमध्ये भाजप पुढे मायावतींच्या तृणमूल काँग्रेसचं आव्हान असणार आहे. यानंतर येऊया राज्यात. शेतकऱ्यांचं पीक थेट ग्राहकांपर्यंत या संकल्पनेअंतर्गत ठाण्यात विष्णूनगर इथं मनसेतर्फे आंब्याचा स्टॉल लावण्यात आला होता. यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचं पर्यवसान दगडफेकेत झालं, त्यामुळे या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. शेतकऱ्यांचं पीक थेट ग्राहकांपर्यंत या संकल्पनेअंतर्गत ठाण्यात विष्णूनगरमध्ये मनसे आणि एकूणच या स्टॉल धारकांमध्ये चांगलीच हाणामारी झालेली आहे. मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांना भाजपला जोरदार विरोध केलेला. सुरुवातीला बाचाबाची सुद्धा झाली आणि नंतर मात्र हाणामारी झाली, दगडफेक सुद्धा झाली. प्लास्टिकच्या बाटल्या फेकाफेकीचे असे अनेक प्रकार या ठिकाणी झाले. याचविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून. अजित, या सगळ्या प्रकारामध्ये जगाचा पोशिंदा राहिला बाजूला, यांचं काहीतरी भलतच चालू आहे. लेकिन जो प्रकार आहे हा रात्री खूप ठाण्यामध्ये या प्रकारामुळे रात्री बरंच वादळ उमटलं होतं. कारण का ज्या पद्धतीनं एका मराठी माणसाचं स्टॉल आहे आणि मराठी माणसाच्या स्टॉल वरती अशा प्रकारे अतिक्रमणाची कारवाई म्हणून एक कारवाई दाखवणं पार्श्वभूमीवरती दोन राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी येऊन हंगामा करणं हे लज्जास्पद आहे. या गोष्टीचा ठाणेकर देखील निश्चित करत आहेत. मात्र या संपूर्ण गोष्टीला जी पार्श्वभूमी होती ती सुरू झाली ती म्हणजे भाजपच्या ज्या मृणाल पेंडसे आहेत, नगरसेविका ज्या आहेत त्या भागातल्या, त्यांनी सोशल मीडियावर अपडेट केलं होतं की त्यांच्या भागातल्या ज्या फुटपाथवरती हातगाड्या आहेत किंवा फेरीवाले आहेत त्यांना हटवणार आहे. कारण का नागरिकांना त्या ठिकाणी चालण्यात त्रास होतो. या संपूर्ण परिस्थितीचा फायदा घेत मनसेचं जे अधिकृत कार्यालय आहे त्या कार्यालयाला लागूनच गेली अनेक वर्ष एका मराठी माणसाचा आंब्याचा स्टॉल आहे त्या स्टॉलला हटवण्यात आलं असा आरोप मनसेनं केला. आणि हा स्टॉल हटू नये याकरता मनसेनं देखील प्रतिष्ठा केली आणि याकरता विरोध म्हणून भाजपचे सगळे नगरसेवक, जिल्हाध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील घटनास्थळी आले. त्यानंतर मनसेचे देखील बरेचसे कार्यकर्ते जे आहेत ते घटनास्थळी आले. त्यानंतर मध्येच कुठेतरी या संपूर्ण गर्दीमध्ये कोणीतरी अफवा पेरली, दगडफेक झाली म्हणून. ही फक्त अफवा पेरतात. दोन्ही बाजूंनी प्लास्टिकच्या बाटल्यांचा मारा करण्यात आला. उन्हाळा आहे, लोकांच्या हातामध्ये पाण्याच्या बाटल्या होत्या आणि त्या बाटल्यांमुळे पाण्याचा मारा दोन्ही बाजूने पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या. ही सगळी परिस्थिती आता ठाणे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि सगळे जे त्या ठिकाणी असलेले कार्यकर्ते आहेत भाजपचे असतील किंवा मनसे असतील सगळ्यांना पांगवलं. आणि मोठी घटना जी आहे, एक अनर्थ प्रकार जो आहे तो पोलिसांनी परिस्थिती हाताळली. निश्चित अजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता. दुसरी बातमी सुद्धा अत्यंत महत्वाची, ठाण्यातली बातमी. ठाण्यातल्या ढोकळी नाका या ठिकाणी प्राईड प्रेसिडेन्सी लक्झरिया सेफ्टी टँक स्वच्छ करण्याकरता उतरलेले 8 कामगार गुदमरल्याची घटना घडली आहे. यापैकी मात्र 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय, तर तिघांचा मात्र दुर्दैवी अंत आहे. ढोकळी नाका इथं प्राईड प्रेसिडेन्सी लक्झरियात 130 घनमीटरचा एसटीपी प्रकल्प आहे आणि इथला सेफ्टी टँक स्वच्छ करण्याकरता म्हणून 8 कामगार उतरलेले होते.
यातील 8 कामगार तिथून निघणाऱ्या वायूमुळे मात्र गुदमरले गेले. यातील 5 जणांना वाचवण्यात यश आलंय तर तिघांना मात्र वाचवू शकलेले नाहीयेत. अस्वस्थ असलेल्या कामगारांवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं कळत आहे. यानंतर बातमी मात्र आत्मचरित्रा संदर्भातली. नारायण राणेंच्या गाजणाऱ्या आत्मचरित्राच्या चर्चेत आता आणखीन एका गौप्यस्फोटाची भर पडली आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीचा अंत हा एकाच पुत्रप्रेम आणि एका मुख्यमंत्र्याच्या मुलाची त्याच जागेकरता स्पर्धा यामुळे झाल्याचा गौप्यस्फोट आपल्या पुस्तकाच्या शेवटी राणे करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणजेच शंकरराव चव्हाणांचा मुलगा अर्थात अशोक चव्हाण यांच्यावर राणेंनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय का असा सुद्धा एक सवाल निर्माण होतोय. एक नजर टाकूया काय म्हटलंय नेमकं. 2005 नारायण राणेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. राणेंना मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन देण्यात आलं. 2009 काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. सत्तेत आल्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले. काँग्रेसनं नारायण राणेंना संधी नाकारली. काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर राणे प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. काँग्रेसनं राणे यांच्याऐवजी अशोक चव्हाणांना संधी दिली.